पिन ड्रॉप सायलेन्स, आणि मी जे विचाराल तेवढंच सांगा, फक्त तेवढंच बोला, बाकी तुमच्या आपसात चर्चा करू नका, काही अडचण असली तर मला लगेच विचारा, ठीक आहे? तर कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी आता ह्या वर्षीपासून आयोगाने एकच करण्याचा निर्णय घेतलेला आहे ऑलरेडी, आणि त्याची परीक्षा पद्धती कशी असेल, सिलेबस काय असेल ते ऑलरेडी आयोगाने सांगितलेलं आहे. फक्त सिलेबसमध्ये थोडंसं काही गोष्टी सांगितलेल्या नव्हत्या, त्या आता क्लिअर केल्या थोड्याशा. सगळ्यात मोठी अडचण होती कट ऑफची, फॉर्म भरताना काय करायचं नेमकं, कारण का पहिली ही परीक्षा सेपरेट व्हायची आणि ही परीक्षा सेपरेट व्हायची, त्यामुळे अडचणच नव्हती ना काही. आता दोघांची मिळून एकच परीक्षा होणार आहे. तर मग आता ह्या दोन्ही परीक्षांमध्ये म्हणजे दोन्ही कॅटेगरीमध्ये 10 पोस्ट आहेत, किती 10 पदांसाठी होणार आहे दोन्ही परीक्षा, इकडे 4 आहेत आणि इकडे 6 आहेत, बरोबर. मग यांच्या सगळ्यांसाठी एकच कॉमन प्री असणार आहे 100 मार्कांची, 100 प्रश्नांची, कळले का? आणि सगळ्यांसाठी मेन्स मात्र सेपरेट असणार आहे, म्हणजे ग्रुप बी साठी सेपरेट मेन्स होईल, ग्रुप सी साठी सेपरेट मेन्स होईल. पॅटर्न तोच, सिलेबस तोच, सगळं तेच, कळलेत का? प्रश्न तेच नाहीत, कारण ग्रुप बीची परीक्षा एकदा होईल आणि ग्रुप सीची नंतर होईल. तुम्ही परत म्हणाल मग सगळंच तेच, सिलेबस पण तेच, तर मग प्रश्न पण तेच का? नाही, 400 मार्कांचे असणार, 2 पेपर असणार 200-200 मार्कांचे, कळले? ते काय असेल बघूया आपण. फक्त PSI साठी मात्र तुम्हाला ॲडिशनल शारीरिक चाचणी आहे 100 मार्कांची, जी क्वालिफाईंग आहे 70 मार्क घ्यायचे आहेत, आणि मुलाखत आहे 40 मार्कांची, कळलंय? प्लस या ग्रुप सीच्या 6 पोस्ट पैकी एक पोस्ट अशी आहे असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, गटकची पोस्ट आहे, त्यांना मात्र एकच मेन्स आहे सेपरेट, ती पण 300 मार्कांची, कळलं का रे? नाही कळलं सगळ्यांना? गडब आणि गटक साठी मुख्य परीक्षा 400 मार्कांची, 2 पेपर, कळलं? 10 पैकी किती पदांसाठी? 9 पदांसाठी, कळलंय? फक्त 10 जे पद आहे गटक मधलं, त्यांची मेन सेपरेट होणार, एकच पेपर 300 मार्कांचा, इंजिनिअरिंग वाले विद्यार्थी, कळले का? त्यांसाठी सेपरेट मेन्स होणार, कितीची? 300 मार्कांची. सगळे असणार ना तुमच्यामध्ये आता? हा, इंजिनिअरिंग वाले हातवरती करा, हा सायन्स वाले हातवरती करा, हा अर्ध वर्ग आहे सायन्सचा, बाकीचे आर्ट वाले हात नका वरती करू तुम्ही, बाकीचे आर्ट वालेच नाही, मला माहिती आता, ठीक आहे? चला, तर पूर्व परीक्षा 100 प्रश्न, 100 मार्क, ग्रॅज्युएशन लेवलचा दर्जा प्रश्नांचा, 1 तास वेळ फक्त, म्हणजे बहुत कठीण लढाई आहे MCQs, ठीक आहे? 4-1 निगेटिव्ह मार्किंग असणार, बरोबर इकडे, आणि तुम्ही जर उत्तर टिक मार्कच नाही केलं तर त्याचे काही मार्क होणार नाही, पण जर तुम्ही एकापेक्षा जास्त उत्तर टिक मार्क केले तर मारले मायनस तुमचं, चुकीच होऊन जाईल, कळले? सिलेबस आहे हा सगळ्यांना माहिती आहे, 7 विषय हे एकच, हा हे एकच विषय आहे, कळलं ना? कुठला? गणित बुद्धिमत्ता, 15, 10, 15, 15, 15 आणि 15 सखी 90 आणि 10 100, कळलं का? प्रश्न संख्या आणि गुण, क्लिअर ना? हे पाठच पाहिजे तुम्हाला, राज्यसेवेला हेच आहे, राज्यसेवेला हेच आहे, फक्त गणित बुद्धिमत्ताच्या ऐवजी पर्यावरण आहे, संपला विषय, कळलंय का? गणित बुद्धिमत्ताच्या ऐवजी पर्यावरण, प्रश्न संख्या पण ऑलमोस्ट हीच आहे, प्रश्न संख्या पण ऑलमोस्ट हीच आहे, फक्त विज्ञानाचे प्रश्न 15 ऐवजी 20 आहेत आणि पर्यावरणाचे प्रश्न 5 आहेत, आणि हे राज्यशास्त्र पण 15 सगळेच 15 आहेत, 15, 5, 75, 15, 5, 75 विज्ञान 20, 95, 5 पर्यावरण 100, कळलं का? कुठल्या परीक्षेला? राज्यसेवेला. अभ्यास थोडाफार डेप चेंज होते, कळलं ना? जे राज्यसेवा देतं त्या जे राज्यसेवेची तयारी करतात त्यांचं हे लवकर क्लिअर होतं, लक्षात ठेवा, ठीक आहे? त्यानंतर मेन्स, मुख्य परीक्षा सिलेबस सगळ्यांना, म्हणजे 2 पेपर असणार आहेत, पेपर 1, पेपर 2, मराठी इंग्रजी 50-50 प्रश्न, 100-100 मार्क, म्हणजे 200 मार्काला. दुसरा पेपर GS आणि बुद्धिमत्ता चाचणी, 100 प्रश्न 200 मार्क. GS मध्ये काय काय? GS मध्ये क्या क्या आहे? बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, अंकगणित, माहितीचा अधिकार, माहिती ना, झालं त्यांचे लेक्चर घेतले मी पाठीमध्ये, त्यामुळे थोडं फास्ट सांगून देतात, ठीक आहे? भारतीय संघ राज्य व्यवस्था, भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल, पर्यावरण पण, सामान्य विज्ञान मध्ये जे आपण सायन्स शिकतो आता त्यातलं फक्त आरोग्यशास्त्र सोडून, काय सोडून, म्हणजे आहार आणि रोग सोडून, फिजिक्स पण आहे मेन्सला, केमिस्ट्री पण आहे मेन्सला, झुलॉजी पण आहे आणि बॉटनी पण आहे, प्लस टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे, याच्यावर 2-3 प्रश्न येतील किंवा 3-4 प्रश्न येतील, कळलं? काय काय त्याच्यात? रिमोट सेन्सिंग, हवाई आणि ड्रोन, म्हणजे एरियल आणि ड्रोन फोटोग्राफी, GIS, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम आणि त्यांचे उपयोग, कळलंय का? आणि आणखी एक पार्ट आहे, कुठला? माहिती संग्रह, याच्यावर 1-2 प्रश्न येतील, 1-2 प्रश्न.
म्हणजे ह्या दोन्ही मिळून पाच प्रश्न असतील आणि ह्या वरच्या सिलेबसवर ह्या म्हणजे अ ब कड यांच्यावर पाच ते सात प्रश्न असतील. कळले का? आलंय लक्षात? म्हणजे 70% तिकडे 30% इकडे असं सिस्टीम येईल. 11-12 प्रश्न राहतील. किती? 11-12 टोटल प्रश्न सायन्सवर. ठीक आहे. त्यानंतर हे आहे इकॉनॉमिक्स, माहिती आहे, हे त्याचे दोन पार्ट, त्याच्यात हे मायक्रो इकॉनॉमिक्स आणि हे आपलं जनरल इकॉनॉमिक्स. कळलंय? आणि याच्यामध्ये आता ऍडिशनल काय लक्षात ठेवायचं, नंबर 9 हिस्ट्री परत वापस आलेलं आहे. कळलं ना? इतिहास पुन्हा वापस आलंय. चलो, हे क्लिअर मग सगळ्यांना? आता हे काय आता बाकीचं सांगत नाही, जनरल आहे सगळ्यांना माहिती. आता कालच्या याच्यावर येतो. आता आयोगाने काल नोटिफिकेशन टाकले, ठीक आहे, आणि आयोगाने लगेच पहिलंच लेट्स डू द बिझनेस, सुरुवातच पैशापासून केली. म्हणजे तुम्ही परीक्षेची तयारी कशासाठी करता? पैशासाठी. तर आयोगाने पहिलं नोटिफिकेशनमध्ये काय टाकलं? पगार किती तुम्हाला, कुठल्या पे बँडमध्ये येतात तुम्ही, ठीक आहे. मग आता हे आहेत चार पद, कुठले? गट बचे. कुठले? एसओ, एसटीआय, पीएसआय. दुय्यम निबंधक म्हणजे सब रजिस्ट्रार, किंवा मुद्रांक निरीक्षक म्हणजे स्टॅम्प इन्स्पेक्टर. कळलं का? मग हे अराजपत्रित गटबची स्केल कुठून सुरू होते? S14 पासून. S14 पे बँड आहे. S14 काय आहे? पे बँड. 38,600 ते 1,22,800. 38,600 ते 1,22,800 म्हणजे 38,600 आणि 1,22,800 असा पगार नाहीये, तो पे बँड आहे. तिथपर्यंत असतो मॅक्सिमम, मिनिमम 38,600. 70-75 हजार पर्यंत पगार भेटतो तुम्हाला. किती? 70-75 हजार सध्याच्या याच्यानुसार. सध्या 7th पे आहे ना, त्याच्यानुसार. ठीक आहे. एसओ कुठे असतं रे? फक्त मंत्रालयात, नाही तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगात. कळलंय? प्रमोशन होऊ शकतं एसओ, एसओ नाही तर मग अगदी जर लवकर नोकरी लागली असेल तर मग सेक्रेटरी. कळलंय? डेप्युटी सेक्रेटरी, उपसचिव पर्यंत जाऊ शकतं लवकर नोकरी लागली तर, कमी वयामध्ये. आणि हे तीन पद आहेत हे महाराष्ट्रात कोणत्याही कार्यालयात. कळलं ना? तीन पद. एसटीला प्रमोशन, एसटीओ आहे, एससी एसटी पर्यंत पण जाऊ शकतं लवकर लागले तर, अगदी डीसी पर्यंत पण जाऊ शकतं. पीएसआयला प्रमोशन, एपीआय आहे, पीआय पण होऊ शकता लवकर नोकरी लागली तर, डीसीपी सॉरी एसीपी किंवा डीएसपी पण होऊ शकता. आणि याला पण प्रमोशन आहे पुढे, तिथे तिथे अधीक्षक पर्यंत जाऊ शकतात. कुठपर्यंत? अधीक्षक पर्यंत, एसपी पर्यंत, जे चांगली पोस्ट होती. ठीक आहे. चला, हे आहेत आता पाच पद. उद्योग निरीक्षक म्हणजे इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर, हे पद पहिलं राज्यसेवेत होता, माहिती ना? हे आत्ताची सध्याची जाहिरात जी ना, त्याच्यात हे पद राज्यसेवेत होतं, लक्षात. आता हे चेंज झाले, पगार पण त्यांना तसं बघा. S13 आहे, S14 नंतरचं लगेच पे बँड द्या. कळलं ना? बाकीच्यांना बघा आता, S12, S10, S8 सगळ्यात कमी पगार कोणाला? लिपिक टंकले. फक्त एसचं करायचं आहे काय? खटखट, बाकीच नाही करायचं. यांना जरा थोडं काम जास्त, यांना थोडं आणखी जास्त काम आहे. यांना काय काम आहे माहिती? तांत्रिक सहाय्यक, टेक्निक पद माहिती का तुम्हाला? हे पहिलं काय? इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर. हे काय? एक्साइज सब इन्स्पेक्टर. काय? एक्साइज सब इन्स्पेक्टर. हे काय? टेक्निकल असिस्टंट. कुठे टेक्निकल असिस्टंट? विमा संचालनालय, LIC आपलं. कळलंय का? टेक्निकल असिस्टंट, नाव भारी दिलं टेक्निकल असिस्टंट. क्लर्क ते. कळलं ना? तांत्रिक सहाय्यक. ठीक आहे. कर सहाय्यक म्हणजे टॅक्स असिस्टंट. ठीक आहे. आणि हे लिपिक टंक लेखक, क्लर्क टायपिस्ट. समजलं का? आता आयोगाने काल डिक्लेअर केलं, बरोबर ना? याचा अर्थ काय कळलं तुम्हाला? याचा अर्थ असा आहे पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यात जाहिरात येणार आहे. कळलं ना? हे डिक्लेअर करण्याचा उद्देश काय आयोगाचा? जाहिरात येणार आता. ऑलरेडी मागणीपत्र प्राप्त झालेले, PSIचं 250 प्लस जागा आहे, STIचे 100 प्लस जागा आहे, 100 आसपास, ASOच्या पण 60-70 जागा आहेत, स्टॅम्प इन्स्पेक्टरच्या पण 60-70 जागा आहेत, लिपिकच्या 500-600 जागांचं आहे मागणीपत्र, बाकीच्या पण पोस्ट आहे, मिळून जवळपास 1,000-1,500 जागांची जाहिराती जाहिरात मागणीपत्र तयार आहे. आणखी काय ऍड होतं का? बघाल आयोग आणि जाहिरात काढून टाकल. समजलं का? पुढच्या एक पुढच्या आठवड्यात जाहिरात येऊन जाईल, म्हणजे 30 एप्रिलला परीक्षा होणार म्हणजे होणार. कळलं ना? याच्यानंतर दिसतं जास्त. ठीक आहे. चला, हे कळलं मग तुम्हाला? आता हे कुठे आहे? राज्य शासनाच्या उद्योग संचालनामध्ये. उद्योग म्हणजे इंडस्ट्रियल किंवा इंडस्ट्रीज डायरेक्टरेट नावाचं ऑफिस असतं ते. जसं आपलं एन्फोर्समेंट डायरेक्टरेट असतं ना, एन्फोर्समेंट डायरेक्टरेट ED, तसंच हे संचालनालय म्हणजे डायरेक्टरेट. कळलं ना? जिथे तिथे नाव असेल तिथे म्हणतेच बघा. समजले का? मग हे वेगळ्या विभागांमध्ये यांचं प्रमोशन पण आहे बघा, वेगळ्या पदावर जाऊ शकतात ते. वरच्या टॅक्स असिस्टंट काय होऊ शकतात? ST होऊ शकतात. क्लिअर का? पगारमध्ये फरक आहे, लक्षात ठेवा. हे 10th पद आहे बघा, असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर. कळलं? कुठे? RTO मध्ये, RTO विभागात. पे बँड बघा, S14 म्हणजे कुणाचा? ग्रुप बीचा.
पीएसआय एसटी यायचा, कळलं ना? आणि राज्य सेवेला किती असतो रे, राज्य सेवेला पे बँड किती असतो, S15 S16 आणि परत त्यांचे स्केल, आता इथेकडे अगोदर हे 38600 1 22 800 ना, हा ते जास्त असतं, आणखी 38600 42 1 42 1 42 1 32 एवढं असतं, म्हणजे इकडे जर 60-70 तर तिकडे पगार 80-90 लाख पर्यंत पण असतो, कळलं का? कुठे? राज्य सेवेने. मग तुम्ही ठरवा किती पाहिजे तुम्हाला, है ना, म्हणजे त्या हिशोबाने तयारी करा, पगार किती पाहिजे, किती पुरेल मला महिन्याला पगार, 60-70 पुरतो का? मग नाही पुरत तर मग हे द्या, कुठलं? राज्यसेवा. 1000 लाख पुरेल का? हा. 60-70 पुरत नसतील तर मग रिकामे काम करा, हे पण पुरत नसेल तर मग तरी पण रिकामे काम करा, ठीक आहे? इन्कम भरपूर होत आहे फिर. चलो, परीक्षा पद्धती. आता ऍक्च्युली आयोगाला नोटिफिकेशन टाकण्याचा मुख्य उद्देश हा आहे, कुठला? कारण मुलांना काय कन्फ्युजन झालं होतं, परीक्षा पद्धती कशी असेल आता, बरोबर नाही? मग आता हे तर क्लिअर आहे सगळ्यांना, सगळ्या पदांसाठी किती संवर्ग आहे रे? 10 ना? किती संवर्ग आहे? एकच संयुक्त पूर्व परीक्षा. क्लिअर? हे तर ऑलरेडीच क्लिअर होतं, म्हणून तिला कंबाईन करून टाकलं, ठीक आहे? पुढे आता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट होती जे आयोगाने अगोदर डिक्लेअर केलं नव्हतं. कुठलं म्हणजे पूर्व परीक्षेला जाहिरातीमध्ये ज्यांना ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांच्याकडून जाहिरातीमध्ये एक किंवा त्यापेक्षा जास्त, एक किंवा त्यापेक्षा जास्त संवर्गासाठी बसू इच्छितात किंवा कसे, म्हणजे तुम्हाला इतकं भाव देत आहे तुम्हाला, तुम्ही सांगा कसं तुम्हाला कसं वाटतंय, याबाबत ऑप्शन घेण्यात येईल. समजलं का? नाही कळलं? नीट ऐकायचं लक्षपूर्वक. तुम्ही प्रीचा फॉर्म भरणार आता, जाहिरात येणार आता, बरोबर? बरोबर. मग जाहिरात आल्यानंतर तुम्ही प्रीचा फॉर्म भरताना तुम्ही बेसिक माहिती सगळी टाकली की तुम्हाला पहिलं ऑप्शन येऊन जाईल लगेच, काय? की तुम्ही कोणत्या संवर्गासाठी परीक्षा देऊ इच्छिता. क्लिअर का? अगोदरच म्हणजे तुम्ही 10 च्या 10 संवर्गासाठी देऊ इच्छिता का एका संवर्गासाठी देऊ इच्छिता? क्लिअर का? ते अगोदरच तुम्हाला मेन्शन करायचं आहे. क्लिअर? बरं. दुसरा महत्वाचा मुद्दा, तुमची ती इच्छा आहे रे 10 च्या 10 संवर्गाला द्यायची, पण बाकीच्या अटी पूर्तता होते का तुमची, बरोबर आहे नाही? म्हणजे पीएसआयला तुमची जर हाईट 165 नसेल, तुमची जर 157 नसेल, कसं भरणार तुम्ही त्याला गेलं ते, कळलंय का? पहिलं गेलं मग एक क्लर्क टायपिस्ट टॅक्स असिस्टंट टायपिंग लागते, टॅक्स असिस्टंटला मराठी इंग्रजी लागतं, क्लर्क टायपिस्ट लेखतं मराठी नाही तर इंग्रजी लागतं, ते नसेल तर ते पण गेलं मग तुमचं, बरोबर आहे नाही? एक्साईजला पण हाईट लागते, एक्साईज पण गेलं मग तुमचं, असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टरला इंजिनिअरिंग लागतं, ते पण गेलं बऱ्याच जणांचं, कळलंय का? इंडस्ट्रियल इन्स्पेक्टरला एकतर फक्त सायन्स ग्रॅज्युएट नाहीतर इंजिनिअरिंग मधले काही डिप्लोमा डिग्री लागतं, ते पण गेलं मग सगळ्यांचं. किती पोस्ट गेल्या? 5 गेल्या. किती राहिल्या? 5च राहिल्या, म्हणजे तुम्ही 5 मध्ये खेळू शकता, कळलं का? आता लक्षात आलंय का? म्हणजे तुम्ही कुठल्या कुठल्या पोस्टला एलिजिबल आहे ते पहिले ठरवून घ्या, कळलं ना? आता कसं ठरवणार तुम्ही आता कळून जाईल तुम्हाला, मी त्यासाठीच लेक्चर घेतो. आता तुम्ही ऐकलं तुम्हाला कळून जाईल तुम्ही कशा कशाला एलिजिबल आहे, म्हणजे फॉर्म भरताना तुम्हाला फायदा होईल याचा, कळलंय का? नंतर डोकं लावायची गरज पडणार नाही, कुणाला विचारायची गरज पडणार नाही. क्लिअर का? माझा काय दिलं ऑप्शन तुम्हाला आयोगाने, तुम्ही ठरवा तुम्हाला काय व्हायचं, ठीक आहे? मग एखाद्याला वाटलं हाईट 165 आहे, बाकी फिजिकल स्टँडर्ड मध्ये पण बसतोय, कळलं? आणि पहिल्यापासून डोक्यात वेळच घुसलंय, काय पीएसआय व्हायचंय, तो काय करेल? फॉर्म भरताना पहिले पीएसआय टिक करेल, बाकी काहीच टिकणार नाही, बाकी काहीच व्हायचं नाही मला, कळलं ना? मग हे असं आपलं आपलं आपण निश्चित करून घ्यायचं आपल्याला काय व्हायचंय नेमकं. क्लिअर का? म्हणजे पहिलंच ऑप्शन तुम्हाला मिळणार आहे, पण ज्यांना बिचाऱ्यांना वाटतंय गरीब पोरं आपले बिचारे लिपिक टंक लेखक होऊयात, एकाच ठिकाणी जाऊन बसेच ऑफिसमध्ये गेलं काही टेन्शनच नाही, बरोबर नाही? पण लिपिक टंक लेखकसाठी आयोगाने परत आणखी एक ऑप्शन दिलं, काय माहिती? लिपिक टंक लेखकची परीक्षा आयोग पहिले फक्त मुंबईसाठीच घ्यायचं, कळलं का? मंत्रालय लिपिक नाहीतर लोकसेवा आयोगामध्ये, कळलंय का? म्हणजे याचा अर्थ असा होता मुलांच्या डोक्यात आतापर्यंत की MPSC मधली लिपिक भरती फक्त मुंबईसाठीच असते, कळलंय का? आता मात्र इथून पुढच्या जाहिरातीमध्ये लिपिकाचे सगळ्या महाराष्ट्रातल्या जेवढ्या कार्यालय आहेत शासनाचे त्यांचे सगळे पद पण तिथूनच भरणार आहेत, कळलं का नाही? सांगा पटकन. मग आता आयोग आता लिपिकाला पगार कमी ना रे, लिपिकाला पगार कमी आहे, 30-35 हजार पगार असतो फक्त, कळलंय का? मग आता दोन गोष्टी आहेत, एक तर हाऊस, कळलंय? नाही मग आर्थिक परिस्थिती चांगली, काही जास्त टेन्शन नाही, कारण मग जो खूप ऑलरेडी गरीब आहे जसं ऑलरेडी भागत नाही त्याला पैसा सेव्ह करायचा, लिपिकची नोकरी लागली गेला मुंबईला, परवडणार नाही त्याला तायला खायला, कळलंय का? मग आयोगाने तुम्हाला इकडे लिपिकसाठी पण ऑप्शन दिले, तुम्ही जर लिपिकवर टिक केलं की तुम्हाला परत तिकडे ऑप्शन काय
मुंबईसाठी का रेस्ट ऑफ महाराष्ट्रासाठी? कळलं का सांगा पटकन? लिपिकला काय ऑप्शन येईल तुम्हाला? मुंबईसाठी जायची, जाऊ इच्छितात का रेस्ट ऑफ महाराष्ट्र का सगळं, दोन्ही पण काही पण चालतं. कळलं का? तिथे पण आयोगाने तुम्हाला सुविधा दिली आहे. काहींना वाटतं जीवाची मुंबई करून या, काहींना ज्यांनी पाहिले मुंबई दोन दिवस त्यांना बिलकुल र वाटत नाही मुंबईमध्ये, सगळी गजगज गजगज गर्दी सगळी. कळलं ना? असं वाटतंय सगळं दबून जाऊ काय आपण, एवढी गर्दी असते. ठीक आहे, ते जस्ट त्याची इच्छा मला. कळलं का आता? लिपिकसाठी कळलं का कुठे तुम्हाला अर्ज करायचे, तिथे तुम्हाला ऑप्शन असणार आहे. त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करताना संबंधित संवर्गासाठी दिलेला विकल्प संबंधित संवर्गाचे पद भरती करता उमेदवाराचा काय ते समजण्यात येईल. काहीतरी अर्ज काहीतरी असेल ते, म्हणजे याचा अर्थ काय ते फिक्स आहे, परत तुम्हाला चेंज करता येणार नाही. नंतर तुम्ही म्हणले मेन्सला नाही आता बदलू, एखादा विकल्प ऍड करू नाही करता, एकदा दिलं तुम्ही ते फायनल. कळलंय का? संयुक्त पूर्ववर्षीचा अर्ज करताना दिलेले विकल्प आणि भरायच्या संख्या राखीव आणि अराखीव, मुख्य परीक्षेसाठी पात्र करायचे उमेदवार संख्या निश्चित करून मग सामायिक पूर्व परीक्षेमधून उमेदवार कुठे मेन्समध्ये. आता याचा अर्थ तुम्हाला मी सांगतो, याचा अर्थ असा आहे मग प्री एक्झाम दिल्यानंतर पूर्व परीक्षा तुम्ही दिली ना, तुम्ही जेवढे संवर्ग भरले असेल, किती संवर्ग भरले तुम्ही, 10/10 भरले. कळले ना? प्रत्येक संवर्गाचा स्वतंत्र निकाल लागेल. क्लिअर का? हेच कन्फ्युजन होतं ना, काय प्रत्येक संवर्गाचा सेपरेट निकाल लागेल. पीएसआयचा वेगळा, एसटीचा वेगळा, एएसओचा वेगळा, स्टॅम्पचा वेगळा, एक्साइजचा वेगळा, टॅक्सचा वेगळा, इंडस्ट्रीयलचा वेगळा, टेक्निकलचा वेगळा, एएमबीएचा वेगळा आणि क्लर्क टायपिस्टचा वेगळा. कळलं का? 10/10 कट ऑफ लागतील वेगळे. मग तुम्ही त्यात जेवढे फॉर्म भरले असेल तेवढं तुम्हाला लागू होईल, तेवढं तुम्ही त्या हिशोबाने मेन्सची तयारी करू शकता. कळलं का सांगा पटकन? प्री क्लिअर का? प्री क्लिअर का? काय अडचण कुणाला? दुसरा मुद्दा, मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षा ही गट व ही गटक आणि ही गटक मधली एक सेपरेट पोस्ट आहे इंजिनिअरिंगची. सांगितलं ना तुम्हाला, गट बच्या चार पदांसाठी एकच मेन्स, दोन पेपर 400 मार्क. कळले? गट क च्या 5 पदांसाठी एकच मेन्स, ही आणि ह्या मेन्स सिलेबस एकच. कळले ना? पेपर 2 किती मार्क? 400 मार्क, 200 मार्क सिलेबस आहे. मग वेगळा अभ्यास करायची गरज नाही, वेगळा अभ्यास करायची गरज मेन्सला कुणाला आहे? यांना आहे. कुणाला? यांना, असिस्टंट मोटर व्हेकल इंजिनियर यांना मेन्सचा अभ्यास वेगळा करायचा आहे. कळले ना? वेगळा अभ्यास करायचा. यांची परीक्षा पण किती मार्कांची आहे? 300 मार्कांची आहे. किती प्रश्न? 150 प्रश्न. कळलं का सांगा पटकन? कळलं का? मेन्स किती होणार मग? 3 होणार. कळले? कुठल्या कुठल्या? ग्रुप बी च्या 4 पोस्ट साठी एकच मेन, गटक च्या 5 पोस्ट साठी एकच मेन आणि गटक च्या AMVI साठी एक मेन्स होईल सेपरेट. क्लिअर का? ठीक आहे, संवर्ग. चलो पुढे. आता हे पूर्व परीक्षेमध्ये जसे मार्क पडतील त्यानुसार तुमची गुणांची संख्या निश्चित केली जाईल, त्याच्यावरती ज्यांना मार्क पडतील ते मेन्सला जातील. पूर्व परीक्षेचे मार्क्स मेन्सला गृहित धरले जाणार नाही, ते फक्त क्वालिफाईंग आहे. बरोबर आहे की नाही? समजलं का सांगा पटकन? संयुक्त पूर्व परीक्षेत तुम्ही अर्ज करताना वेगवेगळ्या संवर्गाचा पर्याय दिलाय किंवा लिपिक टंकलेखकसाठी एक स्पेसिफिक पर्याय दिलाय, तोच पर्याय का असणार? आणतील, त्यानुसार पुढची कारवाई होईल लक्षात, त्याला तुम्हाला चेंज करता येणार नाही. ठीक आहे, मग आपल्याला सगळी माहिती अगोदर माहीत असणं गरजेचं, त्यासाठी आयोग असं देत असतं नोटिफिकेशन. पण आपण काही नोटिफिकेशन वाचत नाही, वाचलं तरी अर्ध अर्ध कळत नाही आपल्याला त्यात काय लिहिले नेमकं आयोगाने. ठीक आहे, ठीक. चलो पुढे, पात्रता. दुसरा टप्पा सुरू झाला आता. कुठला? क्वालिफिकेशन काय काय. आता हे नीट ऐका लक्ष, बरोबर. मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला संवर्ग निवडायचा आहे ना, तुम्हाला संवर्ग निवडायचा आहे ना, मग तुम्ही आता कुठल्या पदांना एलिजिबल बघून घ्या. आता सगळ्यांनी, तुम्ही पाकिस्तानचे नागरिक नाही पाहिजे, पाकिस्तानला जाऊन आले तरी चालतं. कळलंय का? पण नागरिकत्व कुठलं पाहिजे? भारताचंच पाहिजे. वयोमर्यादा हे बघा, आता नीट ऐका लक्ष, बरोबर. किती पद आहेत रे? किती पद आहेत? आता पाठवायला पाहिजे सगळ्यांना, बरोबर की नाही? किती पद आहेत? 10. 10 पदांपैकी PSI जर सोडलं कुठलं, तर बाकी 9 पदांसाठी जे ओपन कॅटेगरीमधले कॅन्डिडेट आहेत त्यांना वयाची मर्यादा आहे 38 आणि अदर कॅटेगरीमधले जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्या वयांची मर्यादा आहे 43. क्लिअर का सांगा पटकन? काय PSI सोडून ओपन कॅटेगरीला आणि अदर कॅटेगरीला 43. कळलंय का? 38 आणि 43 वर्षापर्यंत तुम्ही परीक्षा देऊ शकता. PSIला चेंज आहे. काय चेंज आहे? PSIला ओपन कॅटेगरीसाठी 31 आणि अदर कॅटेगरीसाठी 34 वर्ष आहे मर्यादा. कळली का? एज लिमिट कळाली का? काय? PSIसाठी 31-34 आणि अदर 38-43 इज ऑल्सो ऍप्लिकेबल टू राज्यसेवा. कळलं का? काय?
38-43 हे राज्यसेवेला पण ऍप्लिकेबल आहे. राज्यसेवेला पण तोच नियम आहे. राज्यसेवा देणाऱ्या मुलांसाठी ओपनसाठी 38, अदर कॅटेगरीसाठी 43. कळलंय का? तिकडे बाकी इतर कुठल्याही पदासाठी, म्हणजे जसं तुम्हाला वाटत असेल की मग एसीपीडी वायएसपी नाही, एआरटीओ नाही, एज रिलॅक्सेशन तेच आहे. कळलं का? इकडे फक्त पीएसआयलाच आहे तसं. कळलं काय बोललो मी? नाही कळलं. जसं इकडे पीएसआयला वयाची थोडस हे ना, तसं राज्यसेवेमधून एसीपीडी वायएसपी भरताना एआरटीओ पण भरतात ना. कळलं ना? मग त्यांना आहे का अशी काही अट? त्यांना पण नाही. त्यांचं पण एज रिलॅक्सेशन तेच आहे, म्हणजे कॉमन पोस्टसाठी आहे. कळलंय का? आलंय का का बरं सांगा? आयसा क्यू. त्यांना फिटनेस नको का? त्यांना फिटनेस नको का? पाहिजे ना. त्यांना थोडं पळायचं आहे चोराच्या मागे. कळलंय ना? पळायचं कोणाला आहे? पी एस आयला. जास्त फिट कोण पाहिजे? पी एस आयला कोण पळवणार आहे? एस ए पी. मग तुम्ही ठरवा, तुम्हाला पळायचं आहे का पळवायचं आहे? पळवायचं मग एस ए पी व्हा, पळायचं असेल तर पी एस आय व्हा. समजलं का? अधिकारी व्हायचं का कर्मचारी, तुम्ही ठरवा. दोन परीक्षा म्हणजे तेच फरक आहे. राज्यसेवा आणि गडब गडक काय फरक आहे? अधिकारी आणि कर्मचारी तेच फरक आहे. बॉस कोण आणि त्याच्या अंडर काम करणारे कोण. चला, एज लिमिट कळलं का? पुढे नाही, आणखी एज लिमिटमध्ये अजून नीट ऐका लक्षपूर्वक. एज लिमिटमध्ये आणखी काही रिलॅक्सेशन आहे काही जणांना. प्रावीण्यप्राप्त खेळाडू. कळलं? प्रावीण्यप्राप्त खेळाडू म्हणजे काय? गोट्या खेळणारे नाही. कळलं का? ते आता राज्य सरकारने ठरवून दिलेले काही क्रीडा प्रकार आहे ज्याला मान्यता आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही पार्टिसिपेट झालेला असणार आणि रँक मिळवली असणार. नुसतं पार्टिसिपेशन नाही चालत ना. पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर, घोटाळा करून चालणार नाही. आता ते निघतंय बोगस क्रीडा माहिती ना, ते निघतंय निघून सगळे त्यांच्यावर कारवाई होते माहिती ना. भरपूर बोगस क्रीडा प्रमाणपत्र दिलंय बऱ्याच मुलांनी, त्याच्यावर नोकरी पण मिळवली आहे. असे प्रमाणपत्र आहे ज्या तारखेला स्पर्धा झाली असं लिहिले त्या तारखेला स्पर्धाच नाही झाली. कळलं ना? असेल काढताय सगळे, चौकशी चालू त्याच्या लक्षात ठेवा. ठीक आहे. सो मग जे प्रावीण्यप्राप्त खेळाडू ना त्यांना एज मध्ये काय बघा नीट ऐका लक्षपूर्वक. आता किती पद आहे टोटल? 10 पदांपैकी पी एस आय सोडून 10 पदांपैकी म्हणजे ज्यांना स्पोर्ट्स रिझर्वेशन हवं आहे. कळलंय? त्यांना कॅटेगरीचं रिझर्वेशन भेटणार नाही. क्लिअर का? ज्यांना स्पोर्ट्स रिझर्वेशन हवं आहे त्यांच्या सगळ्यांना, मग ते ओपनचे असो नाहीतर कॅटेगरीचं असो. क्लिअर का? स्पोर्ट्स रिझर्वेशन मध्ये फक्त स्पोर्ट्सच कॅटेगरी कन्सिडर होणार सगळ्यांसाठी 43 पी एस आय सोडून. जर पी एस आय व्हायचं असेल तर 36. कळलं का सांगा पटकन काय? स्पोर्ट्स जर तुम्हाला रिझर्वेशन हवे असेल तर सगळ्यांना एज लिमिट काय? 43. कुठलं पद सोडून? पी एस आय किती आहे? 36. माजी सैनिक, आणीबाणी आणि अल्पसेवा, अंशकालीन कर्मचारी वगैरे असतात ना ते, त्यांच्यासाठी काय बघा. आता यांच्यासाठी आपण काय करू? दोन गट करूयात. ग्रुप बी, ग्रुप सी. कारण इकडे थोडासा फरक आहे ना. कळलं ना? मग माजी सैनिक, आणीबाणी आणि अंशकालीन कर्मचारी जे असतील, म्हणजे ज्यांनी ऑलरेडी शासनाकडे काही टेम्पररी बेसिसवर काम केलं आहे, अर्धवेळ सेवा केली शासनाची, त्यांना अंशकालीन कर्मचारी म्हणायचं. कळलंय का? त्यांची नोकरी परमनंट नसते ना. मग त्यांना परमनंट सेवेत जर यायचं असेल तर त्यांनी ऑलरेडी शासनाची सेवा केली ना, मग त्यांना इकडे रिलॅक्सेशन दिलं आयोगाने, म्हणजे यांनी शासनाने. कळलंय का? काय रिलॅक्सेशन बघा आता. मग जर तुम्ही अमागास म्हणजे ओपन असणार ना, बरोबर ना, ह्या चार पदांपैकी पी एस आय सोडून सेम तेच आहे, पी एस आय 36 आणि बाकी पदांसाठी 43. कळलंय का? माजी सैनिकांसाठी आणि हे अंशकालीन मागास वर्ग जर असणार तुम्ही तर पी एस आय 36 आणि बाकी सगळ्यांसाठी 43, सेमच आहे. क्लिअर का? दोघांसाठी पण, कारण मी तुम्हाला सांगितलं एका वेळेस एकच रिझर्वेशन हा, एका वेळेस एकच रिझर्वेशन भेटतं लक्षात ठेवा. ठीक आहे. चला नीट ऐका लक्षपूर्वक. मग आता हे इकडच्या कॅटेगरीमध्ये ग्रुप सी मध्ये समजून घ्या ना नीट ऐका लक्षपूर्वक. ग्रुप सी मध्ये काय माहिती का? ग्रुप सी मध्ये गटकमध्ये किती पद आहेत? 6 पद आहेत ना. किती? 6. आता हे 6 पद आहेत ना, 1, 2, 3, 4, 5, 6. आता कोणतं पद कोणतं आहे तुम्हाला माहिती पाहिजे, कोणतं पद कोणतं आहे ते माहिती पाहिजे. बरं जाऊ द्या, कोणतं पद कोणतं आहे ते नाही माहिती तुम्हाला. इथेच गडबड आहे ना, फक्त इथेच गडबड आहे ना, बरोबर ना? इथेच गडबड आहे, बाकी नाही कुठे काही गडबड, बरोबर ना? म्हणजे गडबड ह्या पदामध्ये. हे पद कोणतं आहे रे? हे पद आहे असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर. कळलं का? लास्ट वाला क्लर्कचं आहे, शेवटचं आहे ना ते, कोणाचं आहे? क्लिअर ना? बघा तर नीट लक्ष द्या. मग जे माजी सैनिक अंशकालीन कर्मचारी असतील, माजी सैनिक आणि अंशकालीन कर्मचारी ओपन मध्ये जर असतील तर 38, असिस्टंट मोटर व्हेकल सोडून किती? 38. कॅटेगरीमध्ये असतील तर 43. सगळं सगळंच. कळलं ना?
आणि असिस्टंट मोटर व्हेकलसाठी ओपनमध्ये पण किती आहे 43. आता 43 तिथे प्लस काय लिहिलं पण प्लस सेवा सर्व्हिस पिरियड असतं ते जे नोकरी करून येतात त्यांची लिहिलं सर्व्हिस पिरियड किती काउंट राहतो आणि प्लस किती वर्ष एवढी त्यांची मर्यादा असते. मग समजा एखाद्याचा सेवा कालावधी 5 वर्ष किती 8 × 5 43 आणि प्लस 3 म्हणजे ते किती वर्ष पण परीक्षा देऊ शकतात 46. कळलं का सांगा पटकन? कळलं ना? हे कुणासाठी आहे? ते माजी सैनिक वगैरे त्यांच्यासाठी ह्या याच्यामध्ये. बर पुढे दिव्यांग. दिव्यांगांसाठी PSI आणि AMVI एलिजिबल नाही आहे. कळलं ना? कारण तिकडे फिजिकल नॉर्म्स येतात ना तिकडे, शारीरिक अटी आहे तिकडे. मग बाकी सगळ्यांसाठी काय सांगा? 45 45 45. दिव्यांग 45 वर्षांपर्यंत परीक्षा देऊ शकतात. दोन पद सोडून कुठले? PSI आणि AMVI. ठीक आहे. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्या सगळ्यांसाठी इधर एवढ्या पोस्ट मध्ये काहीही रिलॅक्सेशन नाही. कळलं ना? कुणासाठी? प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि पदवीधर अंशकालीन. म्हणजे ना प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणजे धरण बिरण झालं असेल तर. कळलं ना? किती आहेत मग? दिव्यांग आणि प्रकल्पग्रस्त 45 आणि पदवीधर अंशकालीन किती? 55. का बरं पदवीधरला 10 वर्ष एक्स्ट्रा रे? कारण त्यांनी ऑलरेडी शासनाच्या सेवेत होते ना ते काही वर्ष, मग ती पण सर्व्हिस त्यांना इकडे त्याचा बेनिफिट मिळणार. पण 55 वर्ष जर नोकरी लागली किती दिवस नोकरी करणार? 3 वर्ष. 58 वर्ष रिटायर. कळलं का? समजलं का? सांगा पटकन. वयाची मर्यादा कळाली का तुमच्यासाठी? तर मॅक्सिमम जणांसाठी ते अगोदरच आहे, हे काही सगळ्यांना लागू होणार नाही. ठीक आहे. चलो दुसरा मुद्दा महत्वाचा कुठला? एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय पाहिजे. उद्योग निरीक्षक जर पद सोडलं आणि असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर हे जर दोन पद सोडले. कळलं ना? कुठले दोन? उद्योग निरीक्षक जास्त पगारवालं आणि असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर जास्त पगारवालं, हे जर दोन सोडले बाकी किती पद राहिले? मग 8 पदांसाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी रे. कळलं का? आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, फार्मसी, ॲग्री, इंजिनिअरिंग कुछ भी चले का? कळलं का? कोणतीही पदवी पाहिजे. संपलं विषय. तिसऱ्या वर्षाला असेल तर देऊ शकता प्री. पण जर तुम्ही चुकून हुकून जर प्री पास झाले आणि मेन्सचा फॉर्म भरण्याची वेळ आली तोपर्यंत तुमचा मुख्य परीक्षेचा तुमच्या पदवीचा निकाल लागायला पाहिजे, नाही तुमची मुख्य परीक्षा गेली हुकली. मग कळले का? आले लक्षात? थर्ड इयरवाले देऊ शकतात. आता उद्योग निरीक्षकसाठी काय पात्रता? नीट ऐका लक्षपूर्वक. संविधानिक विद्यापीठाची अभियांत्रिकी मधली इंजिनिअरिंग मधली हा मग आता इंजिनिअरिंग मधली त्यातले दोन विषय सोडू ना. कुठले? वास्तुविद्या आणि नगररचना. याच्या व्यतिरिक्त कळलं का? सांगा पटकन. काय सोडून? वास्तुविद्या म्हणजे आर्किटेक्चर, नगररचना म्हणजे टाउन प्लॅनिंग. हे दोन सोडून बाकी जेवढ्या अभियांत्रिकी मधल्या पदवी असेल किंवा पदविका असेल डिप्लोमा भी चलेगा रे. समजलं का? सांगा पटकन. हा काय चालेल? डिप्लोमा. पदवी असेल तर चांगलंच, उच्च पात्रता कधी पण चालते, डिप्लोमा पण चालतं. कळलं का? सांगा पटकन. सगळे इंजिनियर इकडे एलिजिबल आहेत. कोण सोडून? आर्किटेक्चर वाले आणि टाउन प्लॅनिंग वाले सोडून. कळलंय ना? किंवा इकडे किंवा दिलंय बघा बोल मोठं. जर हे नसेल तुमचं इंजिनिअरिंग नसेल मग सायन्स ग्रॅज्युएट. कळलं का? सांगा पटकन. आता खूप जणांनी हातवरती केला होता ना. कळलं ना? मग आता तुम्हाला हे ऍडिशनल ऑप्शन आहे रे. कुठलं? उद्योग निरीक्षक. कळलं? राज्यसेवेतलं पद तुम्हाला मिळू शकतं, पगार तोच आहे ऑलमोस्ट. कळलं ना? पण कुणाला? सायन्स ग्रॅज्युएट वाले, बाकीच्यांना नाही. ठीक आहे. कळलं की एकली झालं का? दुसरं कुठलं आहे? असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर. बरोबर. यांचं काय व्हायला पाहिजे शिक्षण माहिती? यांच्यासाठी फार कडक अटी आहेत. पहिले 10वी व्हायला पाहिजे यांचं, म्हणजे याचा अर्थ बाकी जण 10वी नाही झालं तरी चालतं. 12वी पण व्हायला पाहिजे. 10वी तर व्हायलाच पाहिजे, 12वी पण व्हायला पाहिजे असं म्हणणं यांचं. आणि 12वी नंतर मग त्याला इक्विवेलंट असलेलं ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग. कळलंय? याचा 3 वर्षाचा काय? डिप्लोमा. किंवा मग याला इक्विवेलंट असलेला कुठला पण कोर्स. ह्या दोन विषयांना इक्विवेलंट असलेला कुठल्याही विषयातला डिप्लोमा तरी पण चालतो. पण प्रेफरन्स कोणाला जास्त? ऑटोमोबाईल इंजिनियर आणि मेकॅनिकल इंजिनियर. पण बाकीच्यांना काही गाळून टाकणार, त्यांना पण सिलेक्ट करणार. कोणकोण येते? कोणसे कोणसे सब्जेक्ट येते? इतने सब्जेक्ट आहे, निवांत वाचून घ्या.
फक्त इंजिनिअरिंग वालेच वाचणार, बाकीचे कशाला वाचतात? कळलं ना? हे इंजिनिअरिंग हे वेगळे डिप्लोमा आहे. टेक्नॉलॉजी, प्रोडक्शन, मशीन टूल्स, फॅब्रिकेशन प्लांट, मेटलर्जी, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल प्रोडक्शन, इंडस्ट्रियल वगैरे वगैरे. कळलं का? ज्यांचं इंजिनिअरिंग झालं त्यांना माहिती आहे सगळं. कळलं का सगळ्यांना? क्लिअर झालं का सांगा पटकन? याच्या व्यतिरिक्त काहीच आणखी दुसरं काही कन्सिडर केलं जाणार नाही. हे पण या हे काही चेंजेस आहेत ना ज्यांना याच्यात सूट दिलेली लक्षात काही कोर्सेसला. कळलं ना? हे भांडले ना पोर आत्ता मागच्या परीक्षेला भांडले आयोगाची, मी आयोगाने सूट दिली आहे. कोण पोर भांडले? डिप्लोमा इन मेकाट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन पॅकेजिंग टेक्नॉलॉजी. कळलंय का? यांना सूट दिली आयोगाने, तुम्ही पण द्या परीक्षा. कळलं का? त्यांना आता अलाउड केले परीक्षा द्यायला. चला महत्वाचा मुद्दा आणखी कुठला? शारीरिक अर्हता. शारीरिक अर्हता फक्त तीनच पोस्टला आहे. कुठले कुठले रे? पी एस आय, एक्साइज आणि असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर. नीट ऐका लक्ष बरोबर. पी एस आयसाठी मुलांसाठी हाईट 165, कळलं? शूज बीज बूट बीट घालून नाही मोठ्या टाचेचा. छाती 79 आणि 84, कळलं? मुलींसाठी उंची 157. नो हिल्स, हिल की सँडल पहिन की नाही, ठीक आहे. एक्साइजसाठी मुलांसाठी तीच रे, किती? 165. छाती पण तीच 79 आणि 84. मुलींसाठी उंचीमध्ये ते 2 सेंटीमीटरची सूट आहे 155, पण वजनाची अट टाकून दिली किती? 50 किलो कमीत कमी. हा काल मग एका लाईन कमी सर, जास्तीत जास्त जास्तीत जास्त किती पण चालतं, त्याला थोडी दिलं आहे म्हणे, पळायचं थोडी तिकडे. असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर, उंची मुलांसाठी 2 सेंटीमीटरची सूट आहे किती रे? 163. छाती तीच 79 आणि 84. उंची मुलींसाठी तीच आहे 155, 155. इकडे वजनाची आणखी 5% सूट आहे, किती? 45 kg ओनली. क्लिअर? पण असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर ज्यांना व्हायचं आहे ते कलर ब्लाइंड असून चालणार नाही. कलर ब्लाइंडनेस नाही चालणार त्यांना, कळलं? अरे ते कलर ब्लाइंड त्यांना सिग्नल कसं कळल? सिग्नल कळल का त्यांना? कलर ब्लाइंड पर्सनला गाडी चालवायचं लायसन भेटतं का? नाही भेटत. सिग्नल कळत नाही त्यांना, मग इथे याच्यासाठी पण चालणार इन्स्पेक्टरसाठी पण. कळलंय का? बाकी मग तुम्हाला चष्मा असो नसो, चष्म्यासह किंवा चष्म्याशिवाय क्लिअर दिसायला पाहिजे. चष्म्यासह, चष्म्याशिवाय, चष्मा असेल तरी क्लिअर दिसायला पाहिजे. कळलं ना? नाही तर परत चष्मा लावून पण क्लिअर दिसायचं म्हणलं संपला कार्यक्रम, म्हणजे तुम्ही ब्लाइंड आहेत मग याचा अर्थ असा आहे. कळलंय? चला टायपिंग वाले कार्यक्रम तिकडे लक्ष द्या रे. किती आहे? किती किती टायपिंग वाले लक्ष द्या, इकडे नीट असतील भरपूर आहेत. इकडे लक्ष द्या, टायपिंगच्या जागा दोनच आहेत. कुठल्या? टॅक्स असिस्टंट आहे आणि लिपिक टंक लेखक आहे, क्लर्क टायपिस्ट. बरोबर आहे? जर तुम्हाला टॅक्स असिस्टंट साठी तिकडे टिक करायचं असेल तर मराठी 30 words, इंग्रजी 40 words, दोन्ही उत्तीर्ण. क्लिअर का? यानंतर तुमची टायपिंग टेस्ट होईल, नंतर फायनल रिझल्ट लागला टायपिंग टेस्ट असते, माहिती ना? याची तुम्ही मुख्य परीक्षा दिली कशाची? टीएची किंवा क्लर्कची. नंतर काय तुमची? टायपिंग टेस्ट. टायपिंग कोणीशी विचारलेगी, खडखडवाले विचारलेगी, कम्प्युटरवाले विचारलेगी. समजलं का? दोन्ही टायपिंग चालतं. कळलं का? जर तुम्हाला लिपिक व्हायचं असेल तर एक तर मराठी 30 शब्द किंवा इंग्रजी, दोन्ही पैकी एक चालतं. मराठी 30 शब्द किंवा इंग्रजी 40 शब्द, दोन्ही असले बेटर ना, कारण जागा कुठल्या जास्त असतात? इंग्रजी जागा जास्त असतं. कळलं का? सॉरी, मराठी जागा जास्त, इंग्लिश कोणी पण करतं, मराठी जागा तिकडे जास्त भरतात, रिकाम्या जास्त, मराठी कोणी करत नाही जास्त एवढं. चला कळलं का सांगा पटकन? टायपिंग कळलं आहे का? चलो पुढे. हे तात्पुरती सूट आहे, काही दिव्यांग वगैरे कार्यकर्ते असेल ना त्यांना तात्पुरती सूट आहे, नंतर करू शकतात ते. कोण? दिव्यांग वगैरे किंवा शासनाने ज्यांना सूट दिली असे सगळे माजी सैनिक वगैरे. कळलं का? त्यांना तात्पुरती सूट आहे, कॉमन कॅन्डिडेटला नाही. ठीक आहे, तरी ते ग्रुपवर टाकले मी, ते वाचून घेतो एकदा. चला सबसे पहिला, सबसे महत्वाचा मुद्दा काय? पैसा कितना भरणे का? पैसा ओपन कॅन्डिडेटसाठी 544, अदर कॅटेगरी 344. माजी सैनिकांसाठी परत शुल्क मध्ये सूट आहे. ओपन असेल तर 394, ऑदर कॅटेगरी असेल तर 294, आणि जर फक्त ग्रुप सीच करायचा ना त्यांना, ओनली ग्रुप सी, हा त्यांनी फॉर्म भरताना जर फक्त ग्रुप सीच निवडलं, मग भरपूर माजी सैनिक निवडतात ना, फक्त ग्रुप सीच निवडतात त्यांना, तेच पोस्टचा अभ्यास करायला जरा सोपं वाटतं. कळलं? पण सगळी गडबड आहे तुम्हाला सांगतो, ग्रुप सीचा अभ्यास करायला सोपं वाटतं, कट ऑफ कसा लागतो माहिती ना? ग्रुप सीचा कट ऑफ पाहिले तुम्ही आताचे 71, 75 पाहिले ना, म्हणजे याचा अर्थ काय कळलं तुम्हाला? याचा अर्थ जे मुलं ग्रुप बी करते ना, ज्यांचं होत नाही इकडं, ते ग्रुप सी पण देतात, आणि ग्रुप सी वाल्यांना काय वाटतं? येतो हमारा इलाका आहे. बरोबर ना?
असं असतं कार्यक्रम. आणि जे राज्यसेवा करतात ते ग्रुप बी पण देतात, जे युपीएससी करतात ते राज्यसेवा पण देतात. आपण मात्र आपल्याच जगात राहतो डबक्यात, आपल्या एवढंच आहे, आपणच आहे, कोणीच नाही. जर हे रिझल्ट लागले करतो अरे बापरे एवढा कट हे असं होतं कारण म्हणजे जेवढ्या वरच्या परीक्षेची तयारी करणार तेवढं तुमच्या खालच्या पोस्ट लवकर निघतात. पण तुम्हाला हे कधीच कळत नाही आणि कळलं तेव्हा उशीर झालेलं असतं. कळलं ना तुम्ही पहिले काय करणार, शॉर्टकट कसं मिळेल पटकन का, पोलीस कसं होईल मी सुरू पळायला लगेच, ते काही होत नाही. मग म्हणतो आता तलाठी, तलाठी होत नाही बिचारा. मग म्हणतो आता क्लर्क, क्लर्क होत नाही. मग म्हणतो आता पीएसआय एसटी, पीएसआय एसटी होत नाही. मग म्हणतो राज्यसेवा, चुकीचं नाही आहे, चुकीचं की नाही सांगा, हायर की चुकीची आहे. कळलं का? मग वरून खाली येण्याची मजा आहे ना, वरून खाली वरतून उडी मारून पाहा तुम्ही किती मजा येते. तेवढी खालून वर यायला मजा नाही ना, तुम्ही खालून वरती आले पायऱ्या चढतात दमून जाते देवीपर्यंत, बरोबर नाही? वरतून उडी मारा तुम्ही खाली, तसं असतं ते. समजलं का? इकडे लक्ष द्या आता, इधर ध्यान दो अभी. विजे एन टी ए एन टी बी एन टी सी एन टी डी विशेष मागास वर्ग एस बी सी इतर मागास वर्ग ओबीसी कोण सुटलं रे मग आता? एस सी आणि एस टी फक्त सोडून. कळलंय का? आता नीट आहे का लक्षपूर्वक? हे पण कळत नाही तुम्हाला काहीच. ह्या कॅटेगरी मधले कळले का कोणकोण ह्या कॅटेगरी मधले? आता जर हे क्रिमी लेअर मध्ये येत असतील, कशामध्ये येत असतील? म्हणजे त्यांची वार्षिक उत्पन्न मर्यादा किती? 8 लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल, त्यांना शुल्कात कोणतीही सूट नाही. त्यांनी ओपन इतकं शुल्क भरायचंय. क्लिअर का? अरे कळलं की नाही सांगा पटकन. कोणाला सूट नाही आहे? ज्यांचं उत्पन्न चांगलं आहे त्यांनी काय शुल्कामध्ये सूट घ्यायची? कळलं ना? गव्हर्नमेंटचा महसूल कशाला बुडवायचा? देऊन टाकायचं त्यांना पैसे, त्यांना पैसे पहिलेच कमी आहे, माहिती ना. समजलं का? आता हे उन्नत प्रगत गट, आता हे वेगवेगळे करतं डिक्लेअर, शासन चेंज करतात ना ते मर्यादा, माहिती ना कुठली मर्यादा? उत्पन्नाची मर्यादा जनरली. ठीक आहे, चलो नेक्स्ट. परीक्षा योजना पूर्व सांगितलं ना तुम्हाला मी, आता 100 प्रश्न 100 मार्क मुख्य हे पण सांगितलं ना. हां, काल पोरं याच्यामुळे कॉम्यात गेले थोडेसे, लगेच फोन मेसेज सुरू झाले मला, सर कंबाईन पण लेखी झालं आता काही खरं नाही, आता येड्याचा बाजार. अरे आधीच सांगितलं ना आयोगाने, फक्त गॅजेटेडच डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे, हे नसणार आहे डिस्क्रिप्टिव्ह. कळलं का? पण हे तर टाकून दिलं ना आयोगाने शब्द लेखी. लेखी म्हणजे मग तुला ऑब्जेक्टिव्ह प्रश्न जायचं, वर्गात जाऊन नुसतं बसायचं काय? ते काळं नाही करायचं का? नाही करायचं मग ते काळं म्हणजे लेखीच आहे ना, ते लिहूनच येते ना काहीतरी तिकडे नाव गाव सीट नंबर बीट नंबर सगळं. कळलं का? हे परीक्षा पद्धती सगळ्यांना माहिती आहे, आता पुन्हा सांगत नाही, रिपीट. कळलं ना सगळ्यांना? लेखी नाही या, लेखी नाही या, ये देखो इधर, इधर तो देखो काय आहे. वस्तुनिष्ठ 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 तिकडे टाकून दिलं उगा, असंच तुमची इंडिकेटर लावायला आहे आणि. समजलं ना? एमसीक्यूज आहे, टेन्शन घेऊ नका. हे गट ब मुख्य परीक्षा, गट क मुख्य परीक्षा आणि एएमयू आहे मुख्य. सांगितलं तुम्हाला आधीच मी, आता परत रिपीट सांगायची गरज. दोन पेपर 400 मार्क 400 मार्क. कळलं का? एमसीक्यू हे किती मार्क? 300 मार्क. पाठ झालं भाई तुम्हाला, तुम्ही एवढं फर्स्ट क्लास सांगितलं तुम्हाला. मूल्यांकन सगळ्यांना माहिती ना, 4-1 बरोबर आहे. पूर्व परीक्षेचा निकाल सांगितलं मी तुम्हाला आधीच, काय प्रत्येक संवर्गासाठी, प्रत्येक संवर्गासाठी वेगळं लागेल. आणि लिपिक मध्ये आणखी एक्स्ट्रा लागेल, लिपिक मध्ये 2 लागतील नाही, लिपिक मध्ये 2 लागतील ना. कुठला सांगा? एक कॉमन लागेल आणि एक ज्यांनी मुंबईने सिलेक्ट केलंय त्यांसाठी वेगळं लागेल. समजलं का? लिपिकसाठी 2 निकाल लागतील, ज्यांनी जसं सिलेक्ट केलं असेल तसं. ठीक आहे, मी याच्या आधारे मेन्सला जातील कार्यकर्ते, मेन्सची परीक्षा दिली मग पुढे कुठली परीक्षा त्यानुसार ठरेल मग त्यांचा. आता मग मेन्स दिली त्याचा निकाल लागेल, मेन्स नंतर पी एस आयलाच फक्त फिजिकल, बाकी कोणाला फिजिकल आहे का? नाही. कळलं ना? नंतर त्याला इंटरव्ह्यू पण आहे ना. समजलं का सांगा पटकन? आग आहे का लक्ष मी? निकाल कसा लागणार? निकाल मुख्य परीक्षेत जेवढे मार्क पडतील तो फायनल असणार. पी एस साठी मुख्य परीक्षेचे मार्क आणि मुलाखतीचे मार्क, फिजिकलचे मार्क नाही, फिजिकल काय क्वालिफाईंग. समजलंय? बाकी सगळ्या परीक्षांसाठी कुठला निकाल? मुख्य परीक्षेचे मार्क तुमचा अंतिम निकाल. कळलं का? पण काय पण आहे ते ऐका नीट. शारीरिक चाचणी किती आहे? 100 मार्कांची. पण क्वालिफाईंग हा किती टक्के? 60 टक्के वाले हारले ना कोर्टात केस. किती टक्के आले? 70 टक्के आले परत. आता कळलं का? आणि 70 म्हणजे 70च, 75 पण चालणार नाही. कळलं का? म्हणजे तुमचं नशीब फार भयंकर आहे, मग घाण एकदम. बेरीज अपूर्णांकात असल्यास अपूर्णांकातच ठेवण्यात येईल आदेशावरून.
कळलं का? बेरीज जर तुमची कशात आली, अपूर्णांक देते ना बेरीज, माहिती ना तुम्हाला, हे बघा पळायचं तुम्हाला 800 मीटर, किती गुण आहे, पण तुम्ही 800 मीटर इतक्या इतक्या वेळेत पळणं अपेक्षित आहे, इतक्या इतक्या वेळेत. तुम्ही जर त्यापेक्षा जर कमी वेळ लागला, तुम्हाला 50 ऐवजी 48.5, 48.5 असे पण मार्क पडू शकतात. म्हणजे बेरीज कशी देऊ शकते, अपूर्णांक देऊ शकते ना, अपूर्णांकात बेरीज आली ना तुमचं नशीब फार भयंकर असलं, मग 69.5 होऊ शकता, 69.5 झाले संपला कार्यक्रम तुमचा, कळलं का? बर, काय काय मग मुलांसाठी गोळा फेक म्हणजे ना फेकतात ना, कितना किलो, 7.25 किलो जवळपास, किती 7.25 किलो, 15 मार्क आहे त्याला बघा. पुलअप्स 20, चांगला लांब फेकून त्याचा गोळा, वापस आणायला त्यांना त्रास झाला पाहिजे. लांब उडी किती 15 मार्क, आणि धावायचं 800 मीटर चांगलं जोरात सुसाट एकदम, किती 50 मार्क. मुलींसाठी गोळा फेक, वजन किती 4 किलो फक्त, जवळ ना PSI वाले, PSI किती हातवरती करा, मुलींपैकी रे हा हातवरती करा, कमी आहेत. मुलींचं PSI होण्याची चान्सेस प्रॉबेबिलिटी खूप जास्त असते, कारण कॉम्पिटिशन खूप कमी असते. हा आता इकडचे करा बरोबर, तुम्ही सगळेजण PSI म्हणा, टेन्शन घे, सोपं आहे. PSI ला जेवढा स्ट्रगल STI ASO बाकी पोस्ट साठी करावा लागतो, PSI ला तेवढा स्ट्रगल नाही करावा लागत, पण अभ्यास करावा लागतो, कळलं ना? हा लक्षात ठेवा, थोडं सोपं आहे. हा मुलींनो धावायचे तुम्हाला किती मीटर, 50 मार्क आहे, लांब उडी 30 मार्क, कळलं का? मग नंतर काय तुमची मुलाखत, किती मार्कांची, सेम डे ज्या दिवशी फिजिकल त्याच दिवशी मुलाखत, 40 मार्कांची. जर तुम्हाला मुख्य परीक्षेला 400 पैकी 220 मार्क पडले असतील आणि कट ऑफ पण 220 लागला असेल, तुम्हाला मुलाखत खूप चांगली तयारी करावं लागणार, कळलं काय बोललं मी? PSI ला 400 पैकी 220 मार्क पडले, कट ऑफ पण 220 लागला, कळलं का? कारण फिजिकलचे मार्क ऍड होत नाही, तुम्हाला इंटरव्ह्यूची चांगली तयारी करावं लागणार, तुम्हाला 40 पैकी 25-30 मार्क घ्यावे लागतील तर रिझल्टचे चान्सेस असतील, कळलं का? जर कट ऑफ 220 लागला आणि तुम्हाला 240 मार्क आहे, कितीची लीड आहे, 20 ची, इंटरव्ह्यूची जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही, तुमचं सिलेक्शनचे चान्सेस मॅक्सिमम आहेत, कळलं का? का बरं, तुम्हाला लीड आहे तिकडे 20 मार्कांची, अलग लक्षात. मग हे दोन गोष्टी आतापासून डोक्यात ठेवा, ज्यांचं ज्यांचं PSI टार्गेट आहे म्हणून विचारलं मी तुम्हाला, कळलं का? कुठल्या दोन गोष्टी, मेन्स मध्ये लीड घ्यायची कुठल्या परिस्थितीमध्ये, कळलंय का? आणि त्यामुळे मग तुमचा इंटरव्ह्यू सोपवून जाईल एकदम, ठीक आहे. चलो पुढे शेवटचा मुद्दा आता सांगतो आणि मग आपण थांबूयात. हे माहिती ना टायपिंग टेस्ट मेन्स नंतर, हा आणि हा ते ऑप्टिंग आउट पण आहे, काय सोडायचं ना तुम्हाला पद, तुम्ही आता मेन्स देणार ना आणि तुमचं सगळ्याला सिलेक्शन झालं, मग ऑप्टिंग आउट ऑप्शन आहे, तुम्हाला सोडून द्यावं लागेल पद, मग एकच पद निवडावं लागतील, ठीक आहे, ते नंतर सांगतो ऑप्टिंग आउट. आता डायरेक्ट मी शेवटच्या मुद्द्यावर येतो, कारण आपला वेळ संपलेला आहे, खूप महत्वाचा आहे, नीट ऐका लक्षपूर्वक. शिफारस, प्रस्तुत परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण मिळणाऱ्या उमेदवारांच्या एकूण गुणांच्या खालीलपैकी किमान गुण प्राप्त करणारे उमेदवार शिफारसीसाठी तसेच शारीरिक चाचणीसाठी पात्र असतील. शिफारस तसेच शारीरिक चाचणी, शिफारस तसेच शारीरिक चाचणी. शारीरिक चाचणी कुणाला, फक्त PSI ला. शिफारस कुणाला, बाकी सगळ्या पदांसाठी, कळलंय का? आता शिफारस कशी असते बघा, नीट आहे का, पर्सेंटाईल सिस्टीम आहे, काय सिस्टीम आहे, पर्सेंटाईल, ते PSI साठी पण आहे आणि बाकी लेखी परीक्षेतून पात्र होण्यासाठी पण आहे, समजलं का? PSI च्या फिजिकलला पण पर्सेंटाईल आहे, काय बोललो मी, PSI च्या फिजिकलला पण पर्सेंटाईल आहे आणि बाकी ज्या परीक्षा आहेत त्यातून मेन्स मधून डायरेक्ट सिलेक्शन होणार ना, म्हणजे शिफारस होणार ना, आयोग परीक्षा घेतात, फक्त शिफारस करतो कुणाकडे, शासनाकडे, आम्ही यांना सगळे प्रक्रिया पार करून आणले, यांना द्या कुठतरी नोकरी आता पटकन, कळलं का? शासन म्हणतं बघू पाहू, सध्या पैसे नाही आमच्याकडे, बसा घरी 1-2 महिने, नंतर येतं आयोगाचं लेटर, मग जावं लागतं आपल्या जॉईनिंगला, कळलंय का? निकाल लागला म्हणजे झालं नाही पगार सुरू, पगार तोपर्यंत सुरू होत नाही जोपर्यंत तुम्हाला शासन बोलवत नाही. आयोगाचं काम काय, परीक्षा घ्यायच्या आणि शिफारस पत्र द्यायचं, फक्त शिफारस करायची उमेदवारांची, कळलं का? आयोगाचा निकाल लागला तुम्हाला मेल काय, तो कॉंग्रॅच्युलेशन, यू हॅव बीन रेकमेंडेड फॉर द पोस्ट ऑफ पोलीस सब इन्स्पेक्टर, कळलं का? तुमची पोलीस सब इन्स्पेक्टर ह्या पदासाठी शिफारस करण्यात येत आहे, कळलंय का? जर राज्यसेवा झाली तर तुमची तहसीलदार ह्या पदासाठी शिफारस करण्यात येत आहे, नियुक्ती नाही, नियुक्ती आयोग देत नाही, नियुक्ती कोण देतं, शासन देतं, लक्षात घ्या, शासनाचे सचिव देतात त्या त्या विभागाचे, कळलं का? जॉईनिंग नंतर तुमची, कळलं ना, नंतर पगार सुरू. मग आता नीट ऐका लक्षपूर्वक, पर्सेंटाईल सिस्टीम समजून घ्या रे, घेता का?
100% नाही तर कळत नाही काही नाही हे राज्यसेवेला पण आहे राज्यसेवेला पण आहे का पर्सेंटेज सिस्टीम राज्यसेवेला पण ऍप्लिकेबल आहे क्लियर म्हणजे राज्यसेवेला कुठे ऍप्लिकेबल होईल ते इंटरव्ह्यूला मुलाखतीला किंवा मुलाखतीच्या नंतर ऍक्च्युली मुलाखतीनंतरच लागू करतात पर्सेंटेज राज्यसेवेला काय असतं पर्सेंटेज सिस्टीम आहे का समजा आता तुम्ही एस टी दिली काय दिली एस टी आय 100 जागा होते किती 50 ओपन 50 कॅटेगरी कॅटेगरीमध्ये वेगळ्या कॅटेगरी आहेत कळलं 100 जागांपैकी त्या 100 मुलं जे सिलेक्ट होणार आहेत त्यापैकी ज्या मुलाला किंवा मुलीला सगळ्यात जास्त मार्क पडले असतील कळलं का काय बोललो मी ज्या मुलाला किंवा ज्या मुलीला कुठल्या कॅटेगरीमध्ये असू देत ओपन असू देते कॅटेगरी सगळ्यात जास्त मार्क पडले असतील मग त्याच्या कम्पॅरिझनमध्ये जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असेल तर तुम्हाला कमीत कमी किती मार्क पाहिजे 35 कमीत कमी हा जर तुम्ही मागासवर्गीय असणार तर किती 30 जर तुम्ही दिव्यांग असेल तर 20 मागासवर्गीय म्हणजे मग ते बाकी सगळे आले कॅटेगरी ना लक्षात द्या बाकी खेळाडू असेल तर किती 20 अनाथ असेल तर किती 30 म्हणजे सगळ्यात जास्त सगळ्यात कमी कोणाला कळलं का मग स्पोर्ट्सचा कट ऑफ कमी का लागतो कळलं तुम्हाला का पर्सेंटेज सगळ्यात कमी त्यांना किती 20% म्हणजे जर समजा सगळ्यात जास्त मार्क 100 असतील तर मग खेळाडूमध्ये जेवढे 10 कॅन्डिडेट खेळाडूमध्ये किती 10 कॅन्डिडेटपैकी 9 जणांना समजा 18 मार्क आहेत एकालाच 20 मार्क आहेत त्याचं सिलेक्शन होईल फक्त कळलं की नाही सांगा पटकन का बरं असं सांगा बाकीचे का जागा 10 आहेत समजा जागा 10 आहेत पण 10 जणांपैकी 9 जणांना 18 मार्क आहेत एका जणांना 20 मार्क आहेत त्याचं एकट्याचं सिलेक्शन होईल का बरं कारण त्याने पर्सेंटाईलची अट पूर्ण केली आहे 100 मार्काच्या तुलनेत 20% म्हणजे 20 मार्क ना येते लक्षात म्हणजे 10 जणांनी खुश होण्याची गरज नाही 10 जागा आमचं झालं सिलेक्शन आता बिलकुल नाही काय अट लागेल पर्सेंटाईलची अट लागेल कळलं की नाही सांगा पटकन सगळ्यांना म्हणजे आपण क्वालिफाईंग स्टुडंट एलिजिबल स्टुडंट आहोत हे केव्हा शुअर होतं सांगा जे आपण पर्सेंटाईलची अट पूर्ण करतो राज्यसेवेला पण तेच आहे लक्षात घ्या काय पर्सेंटाईलची अट ओपनसाठी 35 ऑदर सगळ्या कॅटेगरीसाठी 30 स्पोर्ट्ससाठी 20 दिव्यांगांसाठी पण 20 दिव्यांगांचा पण कट ऑफ कमी लागतो यांचं पण किती आहे 20 बाकी सगळ्यांसाठी 30 आहे 35, 30 आणि 20 क्लिअर का 35 कोणाला ओपनला 30 कोणाला अदर कॅटेगरीजला आणखी बाकीचे जे आहेत ऑप्शन तिथे ऑप्शन्स आणि 20 कोणाला स्पोर्ट्स आणि दिव्यांग यांना किती आहे 20% पर्सेंट आणि जर तुमचं PSI असेल तर PSI असेल तर मग मेन्समधून तुम्ही फिजिकलला क्वालिफाय होणार ना मग हे पर्सेंटाईल लागणार तुम्हाला PSIला पर्सेंटाईल कधी आहे मेन्स मधून फिजिकलला जाताना कळलं ना फायनल रिझल्टला नाही फायनल रिझल्ट संपलं तुमचा कार्यक्रम कळलंय का हे केव्हा लागणार सांगा मेन्स मधून फिजिकलला जाताना क्लिअर का म्हणजे ते बाकीच्यांसोबतच लागणार ना मग बाकीचे मेन्स मधून सिलेक्ट होणार आणि तुम्ही मेन्स मधून फिजिकलला जाणार कळलं ना सगळ्यांना इक्वल पर्सेंटेज लागणार क्लिअर झालं सांगा पटकन काही अडचण कुणाला चला थांबवत ना माझ्या लेक्चरचा टाइम झालाय Thank you.